नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात आपण? मस्त ना? असेच मस्त रहा मंडळी. आज आपण लेखिका अभिनेत्री शिल्पा नवलकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. त्या सध्या आपल्याला बायपण भारी देवा या चित्रपटामध्ये दिसत आहेत. शिल्पा यांची जवळची मैत्रिणी सुचित्रा बांदेकर यांनी त्यांच्याविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. सुचित्रा आणि शिल्पा यांची भेट पहिल्यांदा कधी झाली? साधारण 12-13 वर्षापूर्वी भाग्य विधाता या मालिकेच्या वेळी त्यांची भेट झालेली होती. शिल्पाचं कोणतं काम तुम्हाला आवडतं असं विचारले असता सुचित्रा बांदेकर सांगतात, गुमनाम हे कोई हे नाटक तिनं अफलातून लिहिलं आहे, मला ते प्रचंड आवडलं. लेखिका म्हणून त्या जास्त आवडतात की अभिनेत्री म्हणून असं विचारलं असता सुचित्रा सांगतात, नक्कीच लेखिका म्हणून ती मला जास्त आवडते. इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलगी इतकी उत्तम मराठी लिहू शकते हे मला कमाल वाटतं. मैत्रीण म्हणून तुम्ही शिल्पाला काय सल्ला द्याल? यावर सुचित्रा म्हणतात, सल्ला काहीच नाही, कारण ती अतिशय परिपूर्ण आहे. कोणत्या प्रसंगी काय बोलावं, कसं वागावं हे तिला बरोबर कळतं. शिल्पाने तुमच्यात काय साम्य आहे असं विचारलं असतं, त्या म्हणतात, स्पष्ट वक्तीपणा. हा एक मुद्दा सोडला तर आमच्यात काहीच साम्य नाही. शिल्पाचं एका शब्दात वाक्यात वर्णन करायचं असेल तर काय? उत्तम लेखिका. सहकलाकार म्हणून त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं? प्रत्येक गोष्टीचं तिचं नियोजन पक्क असतं. विशेषतः वेळेच्या बाबतीत स्वतः लेखिका असूनही अभिनय करतानाही सगळं स्क्रिप्ट नीट वाचते. कामाप्रती असलेली निष्ठा बघून तिच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. शिल्पाबरोबरचा एक किस्सा सांगताना सुचित्रा म्हणतात, आम्ही एका पार्टीत गेलो होतो, तिथे एक माणूस त्यांच्या गर्लफ्रेंडबरोबर आला होता. मला वाटलं ती त्याची बायको आहे, म्हणून मी तिचा तसा उल्लेख करत गप्पा मारू लागले. अगदी शिल्पाच्या ते लगेच लक्षात आलं की मी काहीतरी गडबड करते, ती वेळीच तिथे आली आणि मी काही चुकीचं बोलले आहे मला सांगितलं. हा किस्सा आमच्या कायम लक्षात आहे. शिल्पा नवलकर यांनी अनेक हिट मालिकांचं संवादलेखन केलेलं आहे. ठरलं तर मग मोलकरीण बाई या मालिकांचं संवादलेखन त्यांनी केलं, तसेच गुमनाम हे कोई या नाटकाचं लिखाण देखील त्यांनी केलं आहे. शिल्पा नवलकर यांचे वडील प्रमोद नवलकर हे राजकारणात सक्रिय होते, तसेच ते लेखक देखील होते. शिल्पा नवलकर यांनी प्रमोद नवलकर यांच्याबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं, भ्रमंती हा दिवाळी अंक त्यांनी लिहिला होता, तसेच त्यांनी भटक्यांची भ्रमंती हा कॉलम एका दैनिकात 25 वर्ष लिहिला. शिल्पा नवलकर यांचे वडील प्रमोद नवलकर हे राजकारणी आणि शिवसेना पक्षाचे सदस्य होते. 30 वर्षाहून अधिक काळ ते आमदार असलेले 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य खाते सांभाळून कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. शिल्पा नवलकर यांनी बाईपण भारी देवा या चित्रपटात केतकीची भूमिका साकारली आहे. बाईपण भारी देवा या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शिल्पा नवलकर यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं, शिल्पा आणि मी पहिल्यांदा एकत्र काम केलं, ते अजूनही चांदरात आहे या मालिकेत. ती अभिनेत्री म्हणून सुरुवात करून कधी लेखक म्हणून स्थिरावली ते तिचं तिला समजलं नसावं. माझ्यासोबत तिचा संबंध हा टॉम अँड जेरीसारखा. बाईपण भारी देवा या सिनेमात ती केतकीच्या भूमिकेत दिसते. केतकीचे प्रॉब्लेम वेगळे असले तरी तो रा अगदी शिल्पासारखाच आहे. आज शिल्पा टी व्ही दुनियेतील टॉपची लेखिका आहे. 1 सिरियल ठरलं तर मग या लेखनात प्रचंड व्यस्त आहे, पण सिनेमातली तिची भूमिका पाहून तुम्ही थक्क नक्की व्हाल. माझ्यामध्ये तिने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मला आशा आहे की तिच्या माझ्याविषयीच्या प्रेमातून येणारा तुच्छपण असाच अबाधित राहील आणि आम्ही आयुष्यभर असेच प्रेमात राहू. लेखक म्हणून शिल्पा म्हणतात की पठडीबाहेर लिखाण करणं खरं चॅलेंजिंग असतं. टी व्ही मालिका म्हणजे नायिका प्रधान. या मालिकेत जोपर्यंत नटी रडत नाही तोपर्यंत मालिकेचा टी आर पी वाढतच नाही. पण या पठडीत न बसणाऱ्या एका मालिकेचे स्टार प्रभावावरच्या गोठ मालिकेतील पटकथा कागदावर उतरवताना लेखक म्हणून माझ्यासमोर भलमोठं आव्हान होतं असं त्या म्हणाल्या. टी व्हीवरील आजवरच्या मालिकांच्या परंपराविरोधात लिहिण्याचं मालिकांमध्ये सोशिक सून, छळणारी सासू, कारस्तानी बाई, सर्रास असते ही पात्रं जर नसतील तर त्या मालिकेचे दिवस भरले म्हणून समजा. पण गोठमधील मुख्य स्त्रीपात्र म्हणजे त्याच्या नेमके उलट आहे. यातील मुख्य पात्र आपल्यावर अन्यायाला वाचा फोडतं. कुणी जर आपल्याशी चुकीचं वागलं तर त्याच्याच भाषेत उत्तर देणारी स्त्री गोठमध्ये दिसते. त्यामुळे गोठ हे लिखाण माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे असं शिल्पा सांगत होत्या. नाटके लिहिणे, चित्रपटाच्या कथेचे लिखाण लिहिणे हे सोपं म्हणावं लागेल, पण टी व्हीवरचं लिखाण तेही मालिकेचं जर असलं तर त्या लेखकाचा कस लागला म्हणून समजा. कादंबरी कथा लिहिली तरी त्याला एक विशिष्ट वाचक वर्ग असतो, पण टी व्ही मालिकांचं तसं नाही. तेथे तुम्हाला छोट्या मुलांपासून कॉलेज तरुणी, नोकरदार, स्त्रीपुरुष, हाऊसवाईफ ते थेट घरातल्या आजी आजोबांना पटतील असे विचार असे पात्र त्या मालिकेत उभे करायचे असतात. शिवाय टी व्ही मालिकांना एपिसोडची डेडलाईन असल्याने एक एपिसोड वेळीच लिहून द्यावा लागतो असंही त्या म्हणतात. सध्याच्या टी व्हीवरच्या ट्रेंडविषयी बोलताना नवलकर म्हणतात की आजही हिंदी चॅनलवर टिपिकल सासूबहूच्या सिरियल्स सुरू आहेत, पण मराठीत वैविध्यपूर्ण मालिका येत आहेत.
हे मराठीचं वेगळेपण म्हणावं लागेल. चित्रपटगृहात किंवा नाटक पाहायला येणारा प्रेक्षक हा पैसे देऊन येत असतो. टी व्ही मालिकांचं तसं नसतं. आपण आपली मालिका प्रेक्षकांच्या घरी घेऊन जातो, त्यामुळे सर्वांना आवडेल असं लिखाण करणं ही लेखिकेची जबाबदारी असते. शिल्पा नवलकर उत्तम आणि संवेदनशील लेखिका, गुणी अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे.